राज्याच्या राजकारणामध्ये आणखीन एक काका पुतण्याची जोडी पाहायला मिळणार आहे. विजय सी मोहिते पाटलांचा पुतण्या शिवतेज सी मोहिते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिवतेज सी हे महाड्यातून निवडणूक लढण्याची शक्यता. खासदार संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. खासदार संजय राऊत राजाभाऊ वाजेंच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहे. यानंतर राऊत पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेश मंडळांना भेटी दिल्या जातात. फडणवीसांनी नागपूरमधील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देत मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळेस गणपतींचं दर्शन घेत फडणवीसांनी सामूहिक आरती देखील केलेली आहे. नागपूर शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं विविध मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासनानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन केलंय. भंडारा जिल्ह्यामध्ये ईद ए मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झालंय. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून आता रूट मार्च काढण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अन्य पोलीस अधिकारी यावेळेस उपस्थित होते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंढरपुरातील उपोषणाच्या स्थळी जात धनगर समाजाच्या आंदोलकांची भेट घेतली. सरकार धनगर समाजाला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप पाटील यांनी केलेला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व आहे. बैठकीला काँग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित राहतील. नायरमधील महिला डॉक्टरच्या विनयभंग प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडनं कारवाईची मागणी करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्याद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटात खांदेपालट करण्यात आलंय. मालेगावमध्ये संपर्क प्रमुखांसह दोन उपजिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखांच्या नव्यानं नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील निर्यात मूल्य रद्द केलं. सटाण्याच्या मोरेनगरमधील व्यंगचित्रकारानं या संदर्भात व्यंगचित्रातून बोलकी प्रतिक्रिया दिली. कांदा निर्यात मूल्य रद्द करणं म्हणजे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपणे असं या व्यंगचित्रामध्ये म्हटलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये डीजे आणि लेझरच्या वापरावर बंदी घालण्यात आली. तर डीजे आणि लेझरचा वापर केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे यांनी दिलेला आहे. मुंबईसह राज्यामध्ये 7 दिवसांच्या वापराला निरोप देण्यात आला. 7व्या दिवशी मुंबईत 18,358 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. बाप्पांचा जयघोष करत आपल्या लाडक्या बाप्पाला शाश्रू नयनांनी निरोप देण्यात आलेला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आज आणि उद्या मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वीकेंडसह सलग 4 दिवस सुट्ट्या आल्यानं भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. गणरायाच्या जय जयकारानं संपूर्ण लालबागचा परिसर दुमदुमून निघालेला आहे. शनिवारपासून बँक सलग 5 दिवस बंद राहणार आहेत. सप्ताह अखेर आणि जोडून आलेल्या सणांमुळे बँका सलग 5 दिवस बंद राहणार आहेत. बीड जिल्ह्यामध्ये पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली आहे. पावसानं जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत. मात्र शहराला पाणीपुरवठा करणारे माजलगाव धरण 42.63% भरलेलं आहे. वाशिम शहरामध्ये शहर वाहतूक शाखा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं. वाहतूक पोलिसांच्या वतीनं वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखात यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचालींना ब्रेक लागलाय. शिवसेना नेते सईद खान यांच्या सहकार्यानंतर अविश्वास ठराव थांबवण्यात आलेला आहे.